जय महाराष्ट्र मित्रांनो, महाराष्ट्र दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो, 1 मे 1960 रोजी आपल्या महाराष्ट्राला स्वतंत्र राज्याचा दर्जा प्राप्त झाला होता आणि तेव्हापासून आपण दरवर्षी 1 मेला महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो। मित्रांनो, महाराष्ट्रीयन म्हणून आपल्याला नावाप्रमाणेच महान असलेल्या आपल्या राज्याची महानता माहीत असायला हवी। का संपूर्ण देशात आपला महाराष्ट्र महान आहे? चला तर मित्रांनो जाणून घेऊया आपल्या महाराष्ट्राच्या महानतेबद्दल। मित्रांनो, महाराष्ट्र हे देशातील सर्वात श्रीमंत राज्य आहे। मराठी बोलणाऱ्यांची संख्या 6,24,81,000 हून अधिक आहे। महाराष्ट्राचं क्षेत्रफळ कुवेत, पनामा, फिजी, कतार, ओमान, आयर्लंड व भूतान या देशांपेक्षाही अधिक आहे। महाराष्ट्र हे आकारमानानुसार देशातील तिसरे सर्वात मोठे राज्य आहे। महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या असणारे केवळ आणि केवळ 11 देश आहेत। महाराष्ट्रात 17 थंड हवेची ठिकाणे आहेत। महाराष्ट्रातील नवी मुंबई हे जगातील सर्वात मोठे नियोजित शहर आहे। देशातील पहिली रेल्वे महाराष्ट्रात धावली। 16 एप्रिल 1853 रोजी पहिली रेल्वे बोरी बंदर ते ठाणे दरम्यान धावली। लोकसंख्येच्या बाबतीत देशातील दुसरे सर्वात मोठे आपले राज्य आहे। एकूण राष्ट्रीय औद्योगिक उत्पन्नापैकी 13% उत्पन्न एकट्या महाराष्ट्रातून होते। महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक रस्ते असणारे राज्य आहे। भारतातील चित्रपट आणि दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे निर्मितीचे प्रमुख केंद्र मुंबई आहे। कोळसा निर्मिती व अणुनिर्मिती वीज या क्षेत्रात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक लागतो। महाराष्ट्रात 5 आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत। महाराष्ट्र हा भौगोलिक, ऐतिहासिक, धार्मिक, आर्थिक अशा सर्व दृष्टीने संपन्न आहे। महाराष्ट्रातील लोणार सरोवर जगभरातील प्रसिद्ध आहे। उल्का पडल्याने तयार झालेल्या या सरोवराचे वय 52,000 वर्षाहून अधिक आहे। देशातील सरकारच्या मालकीचे सर्व सोने हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आपल्या महाराष्ट्रातील नागपूर मधील केंद्रात आहे। मुंबई मधील लोकल ट्रेन मधून रोज जवळजवळ 60 लाख प्रवासी प्रवास करतात। हा आकडा इस्रायलच्या लोकसंख्येहून अधिक आहे। देशातील पहिली रेल्वे महाराष्ट्रात धावली। 16 एप्रिल 1853 रोजी पहिली रेल्वे बोरी बंदर ते ठाणे दरम्यान धावली। ऐतिहासिक संदर्भामधून इ.स.पूर्व 3 शतकापासून महाराष्ट्राबद्दल माहिती मिळते। भारतातील सर्वात मोठा व आशियातील सर्वात जुना शेअर बाजार मुंबईत आहे। संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, पु ल देशपांडे, प्र के अत्रे, व्यंकटेश माडगुळकर असे काही प्रमुख लेखक व कवी महाराष्ट्राने देशाला दिले आहेत। स्वातंत्र्यपूर्व काळात सामाजिक सुधारणा व चळवळ व स्त्री शिक्षणाची चळवळ आपल्या महाराष्ट्रातूनच सुरू झाली। मुंबई पुणे द्रुत गतिमार्ग हा भारतातील सर्वात पहिला टोल मार्ग आहे। महाराष्ट्रातील शनिशिंगणापूर येथील घरांना दरवाजे नाहीत आणि या कारणामुळे हे देवस्थान संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे। केंद्र सरकारला सर्वाधिक रक्कम कराच्या स्वरूपात देणाऱ्या राज्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे। डिसेंबर 2019 महाराष्ट्राने 13,000 कोटींहून अधिक रक्कम GST म्हणून केंद्राला दिली आहे। मित्रांनो, महाराष्ट्र हा शब्द संस्कृत मधून आल्याचे मानले जाते। संस्कृत मधील महा म्हणजे महान आणि राष्ट्र म्हणजे देश आणि या दोन शब्दांना एकत्र करून महाराष्ट्र तयार झाला आहे। महाराष्ट्र शब्दाचा अर्थ होतो महान राष्ट्र। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्रातील काही महान गोष्टींबद्दल आपण चर्चा केली। तर मित्रांनो, आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल। तर मित्रांनो, या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अद्याप जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर मित्रांनो या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन बटनवरती क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला मी बनवलेले व्हिडिओ लगेच मिळतील। जय महाराष्ट्र मित्रांनो।